नमस्कार मी लतिका आज आपण तीळ गुळाची रेवडी बनवणार आहोत त्यासाठी बघा अडीचशे ग्रॅम तीळ घेतलेले आहेत पॉलिश पॉलिशवाले तीळ आहेत बिन पॉलिश घेतले तरी पण चालेल अडीचशे ग्रॅम गुळ आहे हा बिन केमिकल गुळ आहे कडाई गरम करत ठेवली आणि कडाई चांगली गरम झालेली आहे त्यात तीळ टाकून घ्यायचे आणि तीळ कसे माहिती आहे का एकसारखं आपल्याला हलवून मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहे आणि तीळ कसे भाजायचे जेव्हा तिळाचा आपला चटचट आवाज येतो आणि तिळ साधारणसे फुलतात त्या टायमाला आपल्याला गॅस बंद करायचं आणि एक मिनिटभर हलवून म्हणजे काढून घ्यायचं परातेच वगैरे कढईमध्येच ठेवायचे नाहीत नाहीतर ते करपले की तर थोडेसे कडवट लागतात तर आपण हे असे भाजून घेऊया एकसारखे बघा अशा पद्धतीत बघा ते भाजून घेतलेले आहेत ते असे चटचट चटचट त्याचा आवाज यायला आहे आणि असे एकदम खरपूत झालेले आहेत बघा अशा पद्धतीत झाले पाहिजेत कारण हलवलं की नाही की त्याचं पीठ होतं असं बारीक होतात एकदम तर हे काढून घ्यायचे कारण जास्त जर प्रमाणात जर भाजले गेले ना तर मग काय होतं म्हणजे कोणती पण गोष्ट आपण हे जे बनवू ना ते थोडेसे कडवट लागते तर ते मी खाली उतरून घेते ती मी काढून घेतलेले आहेत बघा असे आणि तर हिला आपण थंड होऊन देऊया तीळ आपले थंड होतात तर आपण आपण गुळाचा पाक करून घेऊया गॅस मिडियमच आहे आणि एकसारखं मिडियम गॅसवर आपल्याला ही हलवत राहायचे जेणेकरून आपला हा गुळ वितळतो असा बघा वितळला पाहिजे एकसारखं हलवत राहायचं तुम्ही असं जागेवर ठेवलं तर खालचं ना एकदम उजळून जाईल आणि वरचा तसाच राहील तर असं हलवत राहायचं जसं तुम्ही हलवल का नाही तसा असा गुळ वितळला जातो गुळ बघा पूर्णपणे वितळाला आहे गॅस मिडियमच आहे आता आपल्याला ह्याचा पाक करून घ्यायचा आहे तर पाक कसा करायचा त्याची आपली गुळी झाली पाहिजे एवढ्यापर्यंत करायचा आणि थोड्या थोड्या वेळानं बघा त्याला चेक करायचं तर गॅस केलेला आहे मी बारीक बघा असा होतो एकदम प्लेटमध्ये बघा मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं टाकून बघायचं की झालं आहे का तर झालंय का कसं माहिती आहे का त्याची गुळी बनते लगे गरम गरम पण तुम्ही हात लावू नका बघा अशा पद्धतीत गोळी बनते पण गुळी किती पाहिजे आपल्याला कडक झाली पाहिजे एकदम असे पण आपण जर पाक बघ ठेवला नि गुळी बघत बसलो की नाही तर ही चिवट आहे बघा असं तसं नाही पाहिजे असा आवाज आला पाहिजे असा जोरात तोपर्यंत गॅस आपला बारीक करायचा तुम्ही जर चालू ठेवला ना तर पाक आपला पुढे जाईल गॅस बघा एकदम बारीकच केलेला आहे कारण लय वेळ होत नाही लगेच होतो आता परत बघूया एकदा आणि आता बघताना मी गॅस एकदम बंदच करून टाक टाकणार आहे परत आपण टाकून बघूया बघा अशा पद्धतीत बनते आणि दगडासारखे आपली कडक झाली पाहिजे तेव्हा त्या रेवड्या आपल्या चांगल्या होत्या तर थंड झाले की नाही की ही आपली कडक होईल हो का हे आत्ताच झाले बघा हे थोडा वेळ आपण अजून करून घेऊया गॅस चालू केलेला आहे आपण अजून एक मिनिटभर बघूया मिनिटभर झालेला आहे आता परत आपण या प्लेटमध्ये टाकून बघूया गॅस एकदम बारीकच केलेला आहे आणि आता हा थंड झाला का नाही की एकदम कडक होईल बघा गोळी लगेच होती जी हे बघा अशा पद्धतीमध्ये हे बघा असे होते तर हा चिवड झाला आहे बघा एकदम हा एक गरमच आहे अजून माझ्या हाताला जे लागते ना तो गरमच लागतो आहे बघा तर थोडा वेळ अजून आपण ठेवूया बघा एकदम असा जास्त असा फेस आलेला आहे आता पूर्ण मी गॅस बंदच करून टाकते आणि आपण एकदा परत एकदा चेक करूया पाणी मी बदलून घेतलेलं आहे आणि हे मी तुम्हाला सारखं का दाखवते तीन चार वेळा कारण तुम्हाला बी कळालं पाहिजे क्लिअर दाखवलं म्हणजे कुठली पण रेसिपी चुकत नाही तुम्ही सगळ्या रेसिपी तुम्हाला मी क्लिअर सांगते खूप गरम आहे हा थोडंसं आपण थंड होऊन देऊया मग मी तुम्हाला दाखवते थंड झालेलं आहे बघा एकदम बघा दगडासारखा झालेला आहे बघा असा आवाज आला पाहिजे म्हणजे आपली रेवडी जी बनवणार आहे ना ती मस्त होते गॅस मी चालू केलेला आहे आता ह्याच्यामध्ये हे तीळ टाकून घेऊया आणि ह्या तिळातले मी थोडेसे तीळ साईटला ठेवलेले तुम्ही ह्याच्या शेंगदाण्याचं कूट बी टाकलं तर चालेल पण टाकायचं कसं मोठं मोठं नाही टाकलं तरी चालेल आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू पण शकता आता भरभर हलवून घ्यायचं खालनं गॅस बंद करून टाकायचा बघा अशा पद्धतीत गोळा बनतो मस्त एकदम असा तिळाचे लाडू तिळाची चिक्की तिळाच्या वड्या खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या रेसिपी अपलोड आप, केलेल्या आहेत ती भुगीची भाजी बनवलेली आहे संक्रांतीसाठी पातळ भाजी सुक्की भाजी बाजरीची भाकरी मस्त रेसिपी सगळ्या टाकलेल्या आहेत तुम्हाला सगळ्याची लिंक मी ह्या रेसिपी खाली देतात हे थोडस आपल्याला बघा थंड झालं पाहिजे तर एकसारखं आपण हलवत राहायचं म्हणजे थंड होईल गरम गरम आपल्याला हे बनवता येणार नाही हलकंसं थंड झालेलं आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते पण त्या प्लेटला काय करायचं तूप नाही तर ते तेल लावून घ्यायचं ता, ताटाला बघा मी तूप लावून घेतलेलं ला आहे तेल जरी लावलं तरी पण चालेल किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा आपण बनवतो ना पाक झाल्यानंतर एक चमचा जरी तुम्ही तूप टाकलं तरी चालत हे मी सगळं कढईचं पुसून घेते ताटामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे आता हे असं थंड व्हायला पाहिजे कारण जेव्हा आपण हे गरम आहे ना गरम गरम आपल्याला बनवता येणार नाही हाताला भाजेल त्यामुळे थोडंसं थंड होऊन द्यायचं नाही तर फॅन खाली ठेवायचं मिनिटभर थंड होतं लगेच थंड झालंय बघा एकदम पण जास्त थंड असं करायचं नाही बनवता येणार नाही बघा हे अजून गरमच आहे थोडं थोडं घ्यायचं बघा तर एवढ्या म्हटल्या की नाही की छोट्या असते तसं हाताला तेल लावायचं नाहीतर पाणी लावायचं हे बघा अशा पद्धतीत करायच्या आणि काय करायचं माहिती आहे का हे असं ताटामध्ये तीळ घ्यायचे जे आपण भाजलेले त्यातले मी थोडेसे तीळ ठेवले होते बघा असं म्हणजे एकामेकांना हे चिटकत नाही आणि असे झाडून घ्यायचे साईडला लावायचे आता मी दुसरं बघा अशा पद्धती पटपट बनवायचं कारण की हे कसं असतं माहितीये का एकाला दोघी जर असले ना तर अशा गोष्टी ह्या होतात आता ह्याचं काय माहितीये का ह्या रेवड्यांचं तुम्ही गोल पण करू शकता लांबड्या पण आणि अशा पण करू शकता तर हे जे तीळ चिटकलेले आहेत का नाही त्याला ते काय निघत नाही ते आणि ती एकामेकाला चिटकत नाही चिटक चिटकायसाठी आपल्याला ते तशा पद्धतीत ठेवायचे नाहीतर काय करायचं माहितीये का एक कॉटनचा कपडा नाहीतर काय तर ठेवायचं त्याच्यावर जर तुम्ही असे लांब लांब जर ठेवल्या एकसारख्या सुपामध्ये वगैरे अशा तरी त्या तुमच्या चिटकणार नाही आहेत बघा अशा पद्धतीनं आता मी बाकीच्या भरभर भरभर बनवून भर भर घेते आणि नंतर दाखवते हो बघ मस्त एकदम कडक होतात पण खायला एकदम अशा कडक पण नाहीये जसं आपल्याला एकदम जर विकतच्या कशा एकदम कडक होतात चावत नाहीत अशा पद्धतीच्या नाही तुम्ही जर खायला घेतल्या ना तर तुम्हाला खाता पण येतील कुरकुरीत अशा मस्त लागतील बघा तर एका मापाच्या जर करायच्या असेल का नाही तर तुम्ही चमच्याचं माप घ्या मस्त होतात एकदम आता मी एकटीच करायला असल्यामुळे ना बघा मी असं करणार आहे लहान मोठ्या होतील माझ्याकडून पण आता अशा पद्धतीने मी बाकीच्या बनवून घेते तुम्ही पण बनवा रेवडी बघा बनवून झालेली आहे सगळी मस्त अशी झालेली आहे आणि ही जे आहेत ना पन ते पन्नास ते साठ झालेले आहेत बघा तेवढ्या ह्याच्यामध्ये अडीचशे ग्रॅम मध्ये आणि एकदम बघा हाय का आणि तोडून पण तुम्हाला मी एक दाखवते हे बघा मस्त एकदम चिवट नाही काय नाही एकदम खायला पण खुसखुशीत आणि हे अजून जर थंड झाल्या का नाही तर थोड्याशा कडक होणार ह्याच्यापेक्षा जास्त नाही तुम्ही खाऊ शकता एकदम मस्त आणि कसं माहिती आहे का, का संक्रांतीला वाटायला वगैरे एक नंबर आहे तुम्ही करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा